नमस्कार लताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अंडा ग्रेव्ही बघणार आहोत, तर चला आपण बघूया. चला तर इथे आपण आज अंडा ग्रेव्ही बनवणार आहोत. तर इथे बघा, मी 6 ते 7 अंडे घेतले आहेत आणि एक बटाटा घेतला आहे. तो आपण कुकरला लावणार आहे आणि शिजून घेणार आहोत. तर चला मग. चला तर हे बघा, अंडे मी शिजून घेतलेले आहेत आणि सोलून घेतले आहेत. इथे बटाटा पण मी सोलून घेतलेला आहे आणि इथे मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे. इथे 2 कांदे चिरून घेतलेत. इथे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. इथे कोथिंबीर चिरून घेतली आणि इथे लसणाच्या पाकळ्या आहेत काही, ते अशा थोड्याशा ठेसून घेतलेल्या आहेत मी. आणि इथे मसाले घेतलेत. इथं 2 चमचे लाल तिखट आहे, हळद आहे, इथे 1 चमचा गरम मसाला आहे आणि इथे थोडीशी धना पावडर आहे. तर चला तर लोखंडाची कढई घेतली आहे आणि तेल टाकलं त्याच्यामध्ये. आता सर्वात आधी आपण थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकूया. आता आपण कढीपत्ता टाकूया, हा ठेवलेला लसूण. लसूणातला भाजी चालला आहे, लालसर होत आलाय. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. आता आपण टोमॅटो ॲड करूया. व्यवस्थित टोमॅटो आपल्याला पण 1 दिवस होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा, छान असं 1 दिवस झालेला आहे कांदा टोमॅटो. ॲड करणार आहोत मग अशी मी तुम्हाला दाखवले मसाले कोणते कोणते घेतलेत मी. आता इथे मी मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे म्हणजे मसाले गळायची भीती नाही. हे अंडे आपण शिजून घेतलेले आहेत ना, याला या प्रकारे काट्या चमच्याने असे होल पाडून घ्यायचे आहेत आपल्याला सर्वीकडनं. असे या प्रकारे म्हणजे काय होतं, याच्यामध्ये मसाला मीठ आतपर्यंत जायला आतपर्यंत जातं म्हणजे मसाला आणि मीठ व्यवस्थित आणि चव छान लागते अंड्याची. तेलात टाकूया. इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, थोडीशी हळद. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंडे सोडायचे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे. अंडे बघा, इथे व्यवस्थित फ्राय झाले आहेत आपले. आता आपण गॅस बंद करूया. आपल्याला बटाटा ना व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मी बटाटा फोडून घेतलेला आहे. आता इथे आपले मसाले भाजले गेले. आता आपण हा बटाटा ऍड करणार आहे याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्या. छान असं 1 दिवस झालेलं आहे बटाटा. आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. हे बघा, एवढं पाणी ओतलंय मी. तुमच्या अंदाजानुसार पाणी टाका, आपल्याला जसं पाहिजे तसं जसं थिंक ठेवायचंय. चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि आता त्याच्यामध्ये आपण अंडी सोडून घेऊया. या प्रकारे तुम्ही रेसिपी करून बघा, खरंच 1 नंबर अंडा रस्सा होतो, खूप छान अशी चव येते मस्त. आता परत आपण व्यवस्थित उकळून घेणार आहोत, छान अशी उकळी येऊन द्यायची. हे बघा, या प्रकारे मी ठेवले, छान असं मस्त कलून झालेले आहे आपले. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया. तर तयार आहे इथे आपली अंडा ग्रेव्ही.